सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांच्या खासदारकी रद्द करण्याच्या निर्णयाला स्थगिती दिल्याने काँग्रेसमध्ये आनंदाचे वातावरण आहे. राहुल गांधी यांनी पर्यायाने काँग्रेस सर्वच राजकीय पक्षांना घेरण्याचा प्रयत्न सुरू असतानाच सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल यामुळे भाजपा विरोधातील इंडिया आघाडीला बळ मिळणार का? गुजरात न्यायालयाच्या निकालानंतर लगेचच 2 दिवसात खासदारकी रद्द करण्यात आली. तीच खासदारकी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर लगेच लोकसभा सचिवालय राहुल गांधींना परत करणार का? एकूणच इंडिया आघाडीच्या प्रचाराला राहुल गांधी यांच्यामुळे आणखी धार येईल का? त्याचा परिणाम 2024 होणाऱ्या निवडणुकीत होणार का? हे जाणून घेण्यासाठी आजचा बोलबिंदाचा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी नितीन शिंदे. मोदी आडनावाची बदनामी केल्याचा आरोपाखाली सुरतच्या न्यायदंडाधिकाऱ्यांनी राहुल गांधींना दोषी ठरवून 2 वर्षाची शिक्षा ठोठावली होती. सुरत सत्र व जिल्हा न्यायालय तसेच गुजरात उच्च न्यायालयाने राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती देण्यास नकार दिला होता. त्याविरोधातील आव्हान याचिकेवरील सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने शिक्षेच्या तीव्रतेवर आक्षेप नोंदवत कनिष्ठ न्यायालयाला चपराक दिली. मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवताना 1 वर्ष 11 महिन्यांची शिक्षा दिली असती तर राहुल गांधींची खासदारकी रद्द झाली नसती असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. शिक्षेला मिळालेल्या स्थगितीमुळे काँग्रेससाठी राजकीय यश मानले जात आहे. दुसरीकडे न्यायालयाने अशी शिक्षा देताना तुम्ही केवळ राहुल गांधी यांच्यावर नाही तर त्यांना निवडून दिलेल्या वायनाड या केरळमधील मतदारसंघातील नागरिकांवरसुद्धा अन्याय केला आहे असे निरीक्षण देखील नोंदवले आहे. हे निरीक्षण एका अर्थाने भाजपला दिलेली चपराक आहे असे मानले जात आहे. आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या 9 महिन्यावर आली असताना राहुल गांधींना खासदारकी बहाल करावी लागणे हा केंद्र सरकार व भाजपसाठी नैतिक पराभव मानला जाऊ शकतो. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राहुल गांधींनी सत्ताधारी भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अदानी समूहाच्या आर्थिक व्यवहारावरून लक्ष केले होते. राहुल गांधी पुन्हा लोकसभेत आले तर मोदींवर पुन्हा थेट हल्ला उरवण्याची शक्यता आहे. सभागृहामध्ये काँग्रेसचा व सर्व विरोधकांचा इंडिया अधिक आक्रमक होऊ शकतो. राहुल गांधी केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघाचे पुन्हा प्रतिनिधित्व करू शकतात. त्याचा सकारात्मक परिणाम दक्षिणेकडील 5 राज्यांमध्ये पाहायला मिळू शकतो. तेलंगणामध्ये 9 डिसेंबर विधानसभेची निवडणूक असून भारत जोडो यात्रेमुळे यापूर्वीच काँग्रेसने वातावरण निर्मिती केली होती. मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा राजकीय मुद्दा मिळाला. कर्नाटक विधानसभा काबीज करून दक्षिणेकडील कर्नाटक प्रांतात भाजपचा वारू काँग्रेसने थोपवून धरला आहे. हीच परिस्थिती आता दक्षिणेकडील इतर राज्यांमध्ये दिसू शकते. राहुल गांधी यांना दिलासा मिळाल्यानंतर त्यांची पहिली प्रतिक्रिया आली की मी सत्याच्या बाजूने लढणार आणि हीच त्यांची टेंडन्सी. त्यांचा अप्रोच नागरिकांना आकर्षित करत आहे. डरो मत ही राहुल गांधी यांची टॅगलाईन सोशल मीडियामध्ये प्रचंड ट्रेंड निर्माण करत आहे. युवकांमध्ये राहुल गांधी यांच्या या ॲटिट्यूडला प्रचंड लोकप्रियता मिळवून देत आहे हे आपण भारत जोडोमधून पाहिले. हीच लोकप्रियता दक्षिणेकडील राज्यामध्ये इन कॅश करण्याची आयती संधी काँग्रेसला भाजपमुळे चालून आली आहे. भाजपला 2019 लोकसभेत 302 जागांसह एकहाती बहुमत असले तरी भाजपचे हे यश उत्तर भारत आणि गायपट्ट्यातले आहे. भाजपच्या या विजयी वारूला दक्षिणेतील प्रादेशिक पक्ष काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी सारख्या पक्षांनी लगाम घातला आहे. आकडेवारीच बघा. 2019 कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळ या राज्यातल्या 129 लोकसभा जागांपैकी भाजपला केवळ 29 जागांवर विजय मिळवता आला. त्यातही 25 जागा या कर्नाटकमध्ये मोडतात. इतर 4 तेलंगणा तर आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळ या राज्यामध्ये भाजप आपले खातेसुद्धा उघडू शकले नाही. नुकत्याच झालेल्या पक्ष बैठकीत भाजपने 2024 लोकसभा निवडणुकांमध्ये दक्षिणेतून किमान 80 जागा जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. देशातल्या 4 दक्षिण राज्यांना वगळले तर भाजपचे इतरत्र 66% लोकसभेच्या जागावर विजय मिळवला होता. या 4 राज्यात आता 22% जागा घेऊन भाजप काठावर पास झाली. त्यातही नुकत्याच कर्नाटकमध्ये भाजपचा सुपडा साफ झाला. त्यामुळे भाजपला दक्षिणेकडे आपले लक्ष केंद्रित करणे भाग पडले आहे. मात्र दक्षिणेत भाजपला राज्यागणिक वेगवेगळी आव्हाने आहेत. यातील पहिले आव्हान होते काँग्रेसला थांबवणे. यासाठी राहुल गांधी यांना बदनामीच्या मुद्द्यावरून घेण्यात आले. यावरून त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेसचे निम्मे खचीकरण करता येईल असा मनसुबा भाजपचा होता. मात्र कोर्टाने सनसनीत चपराक दिल्यानंतर हा प्रयत्न फेल झाल्याचे दिसून आले. मानहानीच्या प्रकरणातील शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे लोकसभा सचिवालयाला काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना पुन्हा खासदारकी बहाल करावी लागेल. यासंदर्भात लोकसभा सचिवालय किती तातडीने निर्णय घेईल यावर राहुल गांधींचा लोकसभेतील पुनर्प्रवेश अवलंबून असेल.
थोडक्यात काय तर काँग्रेस राहुल गांधी आणि दक्षिणेतील राज्य या त्रिसूत्रीला भेद देण्यासाठी भाजपने रणनीती आखली, मात्र यातील पहिलाच प्रयत्न फेल झाला. आता भाजपचा पुढचा प्रयत्न काय असेल हे पाहू. दक्षिणेकडील राज्यांमध्ये सध्या तरी भाजपला बस्तान बसविण्यासाठी नवी रणनीती आखावी लागेल. भाजपचा दक्षिण विजय होणार का नाही? भाजप 2024 भाजप दक्षिण विजय करणार का इंडिया आघाडी भाजपला दक्षिण विजय करण्यापासून रोखणार? नक्की काय होईल 2024 निवडणुकीत? भाजप विरुद्ध इंडिया आघाडी यांचा सामना तर होईलच, नक्की काय होईल याबद्दल आपण आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.